भीतर आमचे तीन काउंसिलर एडवोकेट तारक आरोलकर आमचे विकास आरोलकर आणि विलास फडके आणि दुसरो जो आसा तो आमचो प्रकाश भिवशेट तो काय कारणाक लागून हांगा पावूना कारण तो घरा आसा पण ह्या चारूय जाण आज रितसर तिघांनी भारतीय जनता पार्टीन प्रवेश केल्लो आसा. तारक आरोलकर हे बाय प्रोफेशन एडवोकेट आणि एक बऱ्या तरेचो समाजसेवक. दोगूय भाव हे त्या वार्डा भितर दोनूय वेगवेगळ्या वार्डा भितर ते निवडून आयिल्ले आसा आणि खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टीची ताकद ही म्हापशा मतदारसंघात खास करून ते दोन्ही वार्ड जे आसा ते हर्डोला मतदारसंघात पडटात आणि खास करून त्याचा फायदो निश्चितच पार्टीक जातलो. दुसरे आमचे बाळू फडके यांचे सुपुत्र आमचे विराज फडके हे कोल्ली भागासून म्हाका भरपूर मतांनी ते निवडून आयल्या आणि त्याका लागून त्यांचा फायदो सुद्धा भारतीय जनता पार्टीक म्हापशा मतदारसंघात जातलो. आणि एक आज आमचे ग्लॅन तिकलो बाबा उपस्थित असतात आणि आमचे म्हापशेचे आमदार जोस्वा यांच्या सगळ्यांच्या हातूंतल्यान एक बऱ्या तरेचो विकास म्हापसा शहरा भितर हे म्युनिसिपालिटीचे पॅनल जे आसा ते करतले अशी म्हाका अपेक्षा आसा. हांव ह्या तिघाय जाणांचो तशेंच प्रकाश भिवशेट यांचो भारतीय जनता पार्टी भितर त्यांचे हार्दीक स्वागत करता आणि येणाऱ्या दिसांनी पार्टीक म्हापसा मतदारसंघा भितर बऱ्या तरेचे काम संघटनेच्या दृष्टीन फुडे वयतले अशी अपेक्षा करता. लोकांना कसे आसा की म्हापसा हातून पॅनल जरी वेगवेगळे असले असत जाल्यार तारक दोघूय जाण जे आसात तारक आरोलकर असत आमचो विकास असत हे पॅनलाक जरी वेगळ्या खंयच्या राविल्ले जाल्यार ते स्वतःच्या कॅपॅसिटीचे निवडून आयिल्ले आसात. आमचो विराज जो आसा हो सुद्धा स्वतःच्या त्याच्या वडिलांच्या हातूंतल्यान माध्यमातल्यान जे समाज कार्य तांच्यानी ते केल्ले आसा त्या माध्यमातल्यान ते निवडून आयिल्ले आसात. खंयच्या पॅनलाक एक खंयचे तरी रावले आसत पण ते पूर्णपणे त्या पॅनलाच्या आधाराचे तेवढून निवडूंक कारण त्यांची प्रत्येकाची व्यवस्थितपणे वैयक्तिकरित्या त्या त्या वाडा भितर पकड असा. आणि हांव पळयता की गेली कितली वर्सां तारक असत विकास असत हे म्हापसा भागा भितर काम करतात समाज कार्य करतात त्याची पावती लोकांनी त्यांना दिल्ली असा आणि त्यामुळे ते खंयचे तरी आमच्या बरोबर आले असे न्हय पण एक बऱ्या तरेचे काम करपी म्हणून त्यांना निवडून दिले आणि त्यांना दिसले की आज गोंया भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार असा. गोयचो विकास ज्या तरेन करपाक जाय आमकां ज्या तरेन म्हापशेचो विकास करपाक जाय जाल्यार तांकांय लक्षांत आयलें की बरें पॅनल जर आमी एकठांय येवन जर जालें आसत जाल्यार बरें काम जावपाक शकता. त्या दृश्टीन तांच्यांनी आपलो वैयक्तीक स्वार्थ न दवरता म्हापसा एज अ होल हें बरें जावचें म्हणून तांच्यांनी आज पार्टी भितर प्रवेश केला की एक बऱ्या पार्टी भितर आपूण वच्चें आनी जे भुरगे आसात आतांचे जे भुरगे आसात तांकां सगळे विचार करतात तांकां खबर आसा भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आसा ज्या पार्टी भितर काम जर केलें आसत जाल्यार कोण खंय पावपाक शकता. हांगा एखाद्याक जर बरें काम केलें कारण आमी हांव प्रदेश अध्यक्ष जावपाक पावलो कारण हांव बूथ अध्यक्ष तो प्रदेश अध्यक्ष म्हज्या घरान राजकीय क्षेत्रा भितर कोणूच नासलो पूण आज हांव पार्टीचो गोंयचो प्रदेश अध्यक्ष जालो आनी त्यामुळे आतांच्या सगळ्या भुरग्यांक दिसता आसत की एक जर पार्टी राजकारणा भितर जर बरें काम करपाक जाय बरो स्कोप मेळपाक जाय जाल्यार आपूण जर काम केलें बरें जाल्यार एक अशी एकच पार्टी आसा की ज्या पार्टी भितर आपण वयर पावपाक शकता बरें काम करपाक शकता ती भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात युवक जे असतात ते सगळे जे आता तारक पळलो तो आदोगाद असा हे आमचा विराज पळलो विकास पळलो हे एज्युकेटेड भुरगे असतात आणि त्यामुळे त्यांना दिसता की विकास जाव जाय आपल्याक जर ग्रो जाव जाय जाल्यार भारतीय जनता पार्टी हे ऑप्शन हे त्यांना दिसता. कशें असतात पायची हे जे तुझे उलयता तेंचे वडील जे आसात तेंचे समाज कार्याच्या आधाराचेर तेंच्यांनी फुडें काम विराजान काम फुडें व्हेलें तेंकां लोकांनी निवडून दिल्ले आसा. तुवें पळयतलो येणाऱ्या दिसांनी पाय सुद्धा हळूहळू येवपाक लागतले. सर सर एक गजाल आशिल्ली तारक आनी फ्रँकी हांचे भितर खूप इलेक्शना पयली खूप फायट जाताली अगेन्स्ट प्रेस कॉन्फरन्स जाता डेली कन्फ्युजन इलेक्शनाच्या दरम्यान हे सगळे आसता फायनली ते राजकारण आसता आणि त्यामुळे फ्रँकी असत आमचो तारक असत तारकूय हो कितें काल रावलो निवडून दुखे काल आयलो असो न्ही तारक बरीच वर्सां म्हापशा भितर समाज कार्य करता आणि समाज कार्य करता असताना ताकाय खबर असा की ज्या वेळाचे निवडणुकीक आम्ही रावतात त्या वेळेस दोन तरेचे स्टेटमेंट डेफिनेटली जातले न्ही हे दोन जरी झाले असत जाल्यार फायनली एखाद्या बऱ्या पदाक जर लागी येऊ जाय विकास जर जाऊ जाय जाल्यार एकठांय जाल्या भितर काय हरकत ना आणि त्यामुळे दोघूय जाण समंजस असतात आणि त्यामुळे आमच्या भितर काय हे ना जाल्यार फ्रँकी हांगा आसत नासलो न्ही द्वेष एकामेकां भितर जर कितें आसलेलो जाल्यार तशें काय ना तारकांनी व्हड मनान एक्सेप्ट केलें निवडणूक रिजल्ट जाले नंतर तारकान एक्सेप्ट केलें की त्या हातूंतले रावपी सगळे लोक आपले आसात.
सगळे मतदार आपले असतात त्यामुळे फ्रँकी जरी आपल्या विरोधी जरी रावलं फ्रँकी स्वतः काही निवडणुकीत नसलो फ्रँकीन दुसरा उमेदवार असतो जिल्हा पार्टीचा वेगळा पण त्यामुळे या तुलनेत दोघां भीतर अजिबात येणार आमचा फायनली पर्पज जो असता तो फायनली पार्टी हो पर्पज असता आणि एखाद्याक जर पार्टीन जर भीतर घेऊन पार्टी जर वोट जाता असत त्याला संघटनेत काम करपी मनशाक सदोदित उमेद जाता आणि त्यामुळे फ्रँकीने ठरवले की आमची पार्टी जर ती वोट जाऊ जाय त्याला तारक असत आमचा विकास असत हे पार्टी भीतर येऊन गरजेचे असतात वैयक्तिक दुश्मनी कायत ना त्यांची वैयक्तिक हातून हे नाही ओनली द राजकारण आणि त्यामुळे राजकारण ज्याका व्यवस्थित समजता त्यावेळाचे त्या दिसतात त्यामुळे व्हड म्हणून तारकांनी ते काय दवरले ना विकासानी काय दवरले ना आणि फ्रँकीनही दवरले ना बीजेपीमध्ये कसली भारतीय जनता पार्टी आज देवळा भीतर येताना एक म्हाका बरे दिसता की विकासानी काय सांगू ना तारकांनी सांगू ना आणि विराजांनी सांगू ना की म्हाका तुम्ही हे दिसता जाल्यार आपण भीतर येता कसलीच अपेक्षा न दवरता त्यांच्यानी पार्टी भीतर प्रवेश केला एक अपेक्षा त्यांच्यानी दवरल्या आपल्या वार्डाचा विकास जावपाक जाय कारण ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास दवरलो की त्या विश्वासाक जर आमकां पात्र जावपाक जाय त्याच्यावर आमची कामां थंय जावपाक जाय हे त्यांच्यानी सांगले आणि ताका लागून आमदार ग्लेन चिकलोन पूर्णपणे त्यांना प्रॉमिस केले असा मुख्यमंत्र्याकडेनूय ते उलयले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं असं की आमचा तुमचा विकास करपाक आपण पूर्णपणे सहकार्य करतो इथे म्हणजे फाल्यां आमचे म्युनिसिपालिटी चेअरपर्सन आणि व्हाईस चेअरपर्सन जे इलेक्शन असा त्या बेसिसाचे आमचे तीन काउन्सिलर्स ओके हारोलकर बंदर जोगळी आणि इंदू विकास फडके यांच्यानी भारतीय जनता पार्टी तारक आणि विकास ओके आणि दुसरं आमचं विराज हे तिघूय जणांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षान आताच त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला निश्चितच म्हापसा डेव्हलपमेंट म्हापसा शहराच्या विकासा खातीर तांच्यानी भारतीय जनता पार्टीन जो प्रवेश केला खरोखरच हा त्यांचे अभिनंदन करता आणि इन लाँग रन म्हापसाच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग असतो भारतीय जनता पार्टीच्या कामात पुराय बार्देस तालुक्यात त्यांचा खूप मोलाचा वाटो असतो आणि निश्चितच आम्ही म्हापसा शहराचा डेव्हलपमेंट जातो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पुराय बार्देशात आणिकूय बी फुडल्या इलेक्शनात नेटान निवडून हाडपा खातीरय ते सक्रियरित्या वावुरतले आणि येता त्या इलेक्शनात आम्ही बार्देशात खूप मोठ्या प्रमाणात बहुमत यश हे आमकां मेळटले हाजे अपेक्षा करता या तिघांचं त्यांचं हा भारतीय जनता पार्टी स्वागत करता देव बरे करू एक बरी गजल आज बाब तारक आणि त्याचा भाव विकास आणि आमचा बाब विराज आणि प्रकाश बिशेट त्यांच्यानी ऑलरेडी उत्तर दिले ऑलरेडी सेमकडे उरलेले असं की आपण बीजेपी नेता आणि ते आयले विथाऊट एनी एक्सपेक्टेशन आणि विकास करपाक बेसिकली आणि आम्ही त्यांना वेलकम केले असं कित्याक वी नीड टू स्ट्रेंथन द पार्टी आम्ही तर पार्टी स्ट्रेंथन करपाक जाय आमच्या आनीक जाय आयज ते आयज लोकांनी मँडेट दिलो असा आणि मँडेटान दोन्ही बरे भाशेन निवडून आले असं आणि टुडे त्यांना विकास झाला असा आणि म्हणजे बरोबर पक्ष बरोबर आमच्या सेमा बरोबर अध्यक्ष बरोबर वक्ताने आम्ही सगळे घेऊन करून आम्ही काम करतले इवन द एक्स काउन्सिलर्स मेदेज फ्रँकी मालिन ऑल विल वर्क टुगेदर अँड एन्श्युअर दॅट हल्दोना बिकम्स अ बेटर कॉन्स्टिट्युन्सी विकास बरो जातलो अँड ऑल्सो द स्टेबिलिटी ऑफ म्हापसा म्युन्सिपल वील बी मच मच बेटर कित्याक म्हापसा ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युन्सी फॉर इज वेल एज हल्दोना अँड ऑल द अदर कॉन्स्टिट्युन्सी सो एडिंग ते सगळे आमचे बरं असून फुडें बरे कार्य जातले बीजेपीन जॉईन झालं असं अच्छा बीजेपीन जॉईन झालं जॉईन झालं सीएम सरांच्या आणि पार्टी प्रेसिडेंट त्यांच्या याच्या खाली हा बीजेपीन जॉईन झालेलो हा बीजेपीन मेन जॉईन झाला मेन माझा या हा की काम करीपीच्या ग्रासरूट लेवल तर हे काम करता कित्याक आय एम फ्रेश इन टू पॉलिटिक्स काय इथले येणार आणि लोकांच्या याचेर मेन म्हणजे लोकांचे डिसिजन असलेले आमच्या वॉर्डातले की बीजेपीन जॉईन जावपाचो कित्याक काम खूप टायपचा एक्सपिरियन्स मेळटा कामाय करूंक मेळटा ओके कितले इम्पॉर्टंट जातले कितले एक्सपिरियन्स तुझ्या फादरीचे तुमकां फुडें वचपाक बरा पडटले खूप पडटले एक्च्युली म्हणजे सगळे डॅडीचे एक्सपिरियन्स असतो प्लस पार्टीचे असतले
सो डैडीन जितली कामा केला त्याच्याकून एक टाइम पार्टी वांगडा येऊन आणिंग करू शकता तुम्ही यंग असा आणि तुमचं मागचं एमएलए यंग असा कसे तरी तुम्ही डेव्हलप करता हिशोबान तरी आमचे बॉन्डिंग बरे जातले दोघांच्या मध्ये सो कित्याक सेम एज ग्रुप हा सेम थिंकिंग हा सगळे सो त्याच्या हिशोबान आम्ही बरी कामा करूक पडतले आणि गायडन्स म्हणतात ते सगळ्यांचं वयल्या पार्टी लेवल वयल्या यांचं असतात प्लस आमचे कोण सिनियर असले त्यांचंही आहात वाय नॉट एमजीपी वाय बीजेपी बीजेपी हांवें पळयलेले पयलींच्यान दिस इज माय इंडिव्हिज्युअल डिस्टिंग नॉट पळयलेले आहा की ते ग्रासरूट लेवलच्यान आणि बारीक बारीक हातूंत कामां म्हणजे त्यांचे एफिशियंटली करतात एमजीपीला फ्युचर नाही असं वाटतंय का बीजेपी कडे सॉरी एमजीपीला फ्युचर नाही दिसतात एमजीपी अशें ना फ्युचर ना अशेंच ना की म्हणजे आता कितें जाता पार्टी लेवल काम करतात त्याच्या सो वर्किंग म्हाका आता बीजेपी पार्टीची बरी दिसली म्हणून हांव तांकां जॉईन एवरीबडी हॅज अ इन्स्पिरेशन टू बी ग्रेटर ऑर बिगर एवरीडे सगळ्यांकूच आमदार जाऊ शकता आणि लाईफ एनी टाईम इन लाईफ तुमच्या कडे मोठी ना म्हाका जर आता पार्टी हांवें अजूनही तसले काय चितूंक ना सध्या तरी हांव लोकांची कामां करपा खातीर फुडें सरता पार्टी कितें केपेबल जाता चित्ता म्हाका कितें केपेबल कितें जिम्मेदारी दिवंक सोदता तर हांव एक्सेप्ट करपाक एनी टायम रेडी आसा पण आमदाराचे कांयच चितूंक ना आयज अध्यक्षान सीएम सरान ग्लेन सरान जो रिस्पेक्ट दिलेलो आसा तेचो हांव मान चयता आणि माझो म्हणजे प्राईम उद्देश हांगा जॉईन जावपाचो इट्स माय वॉर्ड डेव्हलपमेंट आणि तशेंच वॉर्डा बरोबर फूल म्हापसा डेव्हलपमेंटाचो उद्देश आसा आणि ते हांव पूर्ण करतलो विथ द हेल्प ऑफ पार्टी अँड एमएलए सर नगराध्यक्ष पदावर निवड केली तर नाही तसे काहीच हे नाही आहे आपलं म्हणजे नगराध्यक्ष पहिले म्हणजे महिलांना रिझर्व आहे त्याच्याबद्दल तर काहीच हे नाही आणि आमचं एक्सपेक्टेशन आणि काहीच नाही आहे म्हणजे ओव्हरऑल आम्ही डिमांड पण काही नाही केलं आणि फक्त डिमांड आहे तो आमच्या वॉर्डचा डेव्हलपमेंट आणि फक्त वॉर्डचा डेव्हलपमेंट तर एक तू एक्स एमएलए टीव्हीचं किरण कांदळकर घेऊन कॅम्पेनिंगात भोवतालो आणि त्याचे म्हणणे की ती सपोर्टेड बाय तो आशिल्लो आणि त्याच्या खातीर तुमकां विक्ट्री हे मेळा आणि आज तुम्ही जॉईन करता बीजेपी तसे काय ना हा आजून खंयच्याच पार्टीचो मेंबरूय नसलेलो आता फर्स्ट टाइम पार्टी जॉईन झालेलो असा आणि एज अ इंडिपेंडंटूच आम्ही आमचे कार्य केलेले आणि असं इलेक्शनातही पुढे तसंच गेलेले आणि आमचं किरण सर कॅम्पेनिंगात आमचे एक दोनदा येलेलो असा त्यांनी तसं सपोर्ट केलेलो असा एका कॅम्पेनिंगात भोवपाक तसे तसे म्हणजे काय ना पार्टी जॉईन बीन कसे जाऊन नसले काय संबंध नाही काहीच नाही